एमआयएम विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला मनसेने समर्थन दिलेलं आहे. तर एमआयएम विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला मनसेने समर्थन दिलंय. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. आंदोलनकर्त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे. मनसेचा हा मोर्चा पोलिसांनी अडवलाय. छत्रपती संभाजीनगर या नावाला एमआयएमने विरोध दर्शवला होता. आंदोलन केलं होतं, त्याचबरोबर मेणबत्ती आंदोलनही केलं होतं, उपोषण केलं होतं. याच विरोधात आता मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला मनसेने समर्थन दिलंय. या मोर्चाला परवानगी नसताना मनसेने हा मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही केलाय. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तर मनसेचा हा मोर्चा पोलिसांनी अडवलाय. मनसे नेते प्रकाश महाजन यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांनी यापूर्वी म्हणजेच मोर्चा काढताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहुयात. शासनाची भूमिका संदिग्ध आहे. शासनाने छत्रपती संभाजी महाराजांना नाव दिलं असेल आणि त्याच्या समर्थनार्थ आम्ही रस्ता मला परवानगी नसताना तुम्ही मोर्चा काढलेला. आम्ही असं काय गुन्हा केलाय? एखादा आनंद आम्ही साजरा करू नये का? एमआयएमला पण नव्हती. एमआयएमचा आमचा काही संबंध नाहीये. एमआयएमला नाही दिली तो त्यांचा प्रश्न. एमआयएम शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध चालले. आम्ही शासनाच्या धोरणाच्या बाजूने आहोत. एमआयएमला आरोप नव्हतं. हे तर शासनाचं धोरणच आहे ना. हे हिंदूचं शासनच नाही आहे. आत्ताची शिवसेना आहे ती हिंदूची नाही. ते भाजपला टांगलेलं आहे. आमचं हिंदुत्व आहे शरीराला चिटकलेलं त्वचेप्रमाणे. कधी माणसाचं हिंदुत्वच बाजूला होणार नाही. आता पुढची भूमिका काय तुमची? आम्ही संघर्ष करत राहू. आम्ही आहोत कार्यकर्ते. आमचे नेते जयप्रकाश मानसकर. आम्ही सगळे इथं आहोत. नाव तर झालंय ना. हा नाव तर बदललं गेलंय. संघर्ष कसा? आम्ही संघर्ष करायलोच नाही. आम्ही आनंद व्यक्त करायलो. आनंद शासन व्यक्त करू देत नाही. छत्रपती संभाजी महाराज की जय. संघर्ष करावा लागतो आहे. पोलिसांनी भूमिका समजून घेतली पाहिजे. शासनाने समजून घेतलं पाहिजे. संभाजीनगर आरोप